एज्युकेशन या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये एक क्रीडा साहित्य वाटप केलं जाणार आहे. आणि आपल्या लक्षात आलं असेल की आपण आपल्या शाळेचं नाव एक वेगळ्या पद्धतीने इथे घेतोय, ते म्हणजे श्री समर्थ फन अँड लर्न यूथ सेंटर. आजच्या या कार्यक्रमाला फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूरचे सचिव माननीय श्री एन बी तेली साहेब आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं, एक साथ सुरू कर. त्याचबरोबर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे सोलापूरचे ब्रँच मॅनेजर सुगत रत्न गायकवाड हे सुद्धा आपल्यासाठी उपस्थित राहिलेले, त्या सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं, एक साथ सुरू कर. यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कुमार शिंगणे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांचा खूप छान असा कार्यक्रम आता सोलापूरमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास 8 महिन्यापासून त्यांचा हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केला जातोय, ज्याच्यामध्ये किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन केलं जातं, त्यांच्या ज्या लैंगिक समस्या असतील, अडचणी असतील, विचार असतील, त्याचं निरसन करण्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात त्यांनी सतर्क व्हावं, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात साक्षरता निर्माण व्हावी याच्यासाठी हा खरं हा सगळा कार्यक्रम आहे. आणि यानंतरचा एक टप्पा म्हणून त्यांनी एक सुरुवात करत आहेत, ज्याच्यामध्ये 21 शाळांमधून 3 शाळांची निवड केलेली आहे. या 3 शाळांमध्ये आपली शाळा पण याच्यामध्ये आहे. आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपण 21 शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं गेले. 2 महिन्यापूर्वी आपण सलग 2 दिवस सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण त्यांचं मार्गदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी होते वीरेंद्र परदेशी जे प्रोग्राम मॅनेजर आहेत, त्या दोघे सहकारी होत्या, ज्यांनी खूप छान पद्धतीने आपल्या शरीराची तपासणी केली, रक्त तपासलं, आपल्या आरोग्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील त्याचं निदान आपल्या त्यांच्यातून झालं आणि आपण त्यांच्यातून आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा एकंदर आपल्या रहनसहनमध्ये राहणीमानामध्ये आपण कसा बदल केला पाहिजे, आपण एड्स कसा होतो, त्याची कारणं कोणती, त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा ते होऊ नये याच्यासाठी कोणतं प्रतिबंध आपण पाळले पाहिजेत, यासाठी आपलं सखोल असं ज्ञान दिलं. नुसतं एवढंच दिलं का तर आपल्या शरीराच्या वाढीसाठी, फक्त शरीराच्या वाढीसाठीच नाही तर मन, मनगट, बुद्धी हे आपलं कसं मजबूत राहील याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतात त्या सगळ्यासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आपल्याला सहकार्य केलं आणि आपलंही नेहमी त्यांना सहकार्य असेल. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो सुरुवात आहे याचं प्रायोगिक तत्वावर. आपण ते इथं 5-6 जे क्रीडा साहित्य आहे ते देण्याचं सुरुवात इथं असणार आहे. त्यांचा प्रयत्न असणार आहे की प्रिसिजन फाउंडेशनला याच्यामध्ये घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना आणखी साहित्य कसं पुरवता येईल. मगाशी परदेशी साहेबांना सांगितलं की आपल्या शाळेमध्ये मैदानाची जरी कमतरता असली तर आपल्याला बाजूला क्रीडा संकुल जे आहे ते आपल्यासाठी उपलब्ध असतं, परंतु शाळेच्या समोर मात्र ते मैदान जरी नसलं तरी आम्ही त्याचा उपयोग करत असतो. या निमित्तानं आपल्याला वेगळा आणखी काय करता येतं का तर आम्ही प्रथमतः विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आणि एमपीएचे सचिव माननीय श्री दिलीप साहेबांना विनंती करतो की त्यांनी बरोबर घेतलं. आमच्या एकंदरीत तुमचा एकतर शैक्षणिक विकास व्हावा, शारीरिक विकास व्हावा, बौद्धिक विकास व्हावा यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत, त्या उपक्रमाचा आपण लाभ घेतलेला आहे. याही पुढे आम्ही तुमच्याशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून भेटणार आहोत, भेट घेणार आहोत. एक आहे आता सर्व कशा लैंगिक शिक्षण म्हणजे काय,
याच्या बाबतीत सखोल माहिती आमच्या टीम मेंबरनी तुम्हाला दिलेलीच आहे. एक आहे आपण या ठिकाणी पहिली ते सातवी या वर्गात आपण विद्यार्थी वर्गातले या माध्यमातून तुम्ही इडियट्स आपण त्या दोन्हीला म्हटलं असतं तरी सुद्धा काही वेळेला आपल्या काही गोष्टींच्या बाबतीत त्यांचा आपल्याला उपयोग होत असतो आणि चांगल्या कामासाठी चांगल्या विचारासाठी आपण त्याचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञान वाढवण्यासाठी आणि ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या एकत्रितासाठी त्यांचा परंतु आज आपल्याला काय दिसतंय एक दोन तीन महिन्यात तसं तर चार पाच वर्षाच्या मुलाच्या हल्ली जर मोबाईल म्हटला तर तो जेवण अभ्यास शाळा आणि इतर आई वडिलांची बोलणं भावा बहिणीची बोलणं सोडून तो मोबाईल मध्ये एक मोबाईल हा एक असा घटक आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला आहे. आपण सर्व काही विसरतो आणि त्याच्यामध्ये रममाण होतो. चांगले मार्क्स मिळून तो स्वतःच जीवन घडवलेलं असेल अशा विद्यार्थ्यांचं जे काही मनोगत असेल ते ऐका. पेपर वाचा, वाचनाचा छंद लावून घ्या. जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुमच्यामध्ये ज्ञानाची भर पडेल आणि ते ज्ञान आहे ते आपल्या तुमच्या भावी वाटचालीमध्ये जीवनामध्ये उपयोगी पडणार. लर्न सेंटरचं या ठिकाणी आपण उद्घाटन करतोय आणि हे करत असताना करता आम्हाला खूप आनंद होतोय कारण एका छोट्या रोपट्याचा मोठ्या वटवृक्षामध्ये या ठिकाणी रूपांतरित झालेलं आहे आणि या पुढे देखील फॅमिली प्लॅनिंग आणि क्रिश्चियन फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून एकत्र मोठं काहीतरी करता येईल यासाठी देखील पुढच्या भविष्य काळामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला सर्वांना आपल्या शाळेला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बरोबर आपल्या कार्यशाळा सुद्धा झालेली आहे की मुलींचा आहार किंवा मुलांचा आहार वाढत्या वयात कसा असावा त्याचबरोबर तुमचे मेडिकल तपासणी देखील टेस्ट पण झालेले आहे. मला एक आनंद वाटतो की डिसिजन आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून आपली शाळा निवडली गेली कारण या मुलांना शाळेतील मुलांना खऱ्या हाताने या शिक्षणाची गरज आहे. बाह्य जगामध्ये जे चाललेलं आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे घडतंय ते मुलांच्या मुलांनी एकमेकाला सामोरे कसं जावं त्या आलेल्या समस्या ज्या आहेत त्या कशा सोडवाव्यात. आता माननीय तेली सरांनी सांगितलंय की मुलींनी मुलांनी अशा काही घटना घडत असतील त्यांच्या बाबतीत तर त्यांनी शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना त्या सांगाव्यात आई वडिलांना सांगाव्यात आणि ह्या सांगितल्या पाहिजे. तुम्ही अगदी न घाबरता न भीता न डगमगता आणि मला फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आणि डिसिजनना धन्यवाद द्यायचे की या मुलांना एक विधायक कार्याकडे वळवण्याचं कार्य या शिक्षण स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. शारीरिक कष्टाला वळवण्याचं काम बौद्धिक क्षमता तुमची वाढावी म्हणून जे सर्व उपक्रम दिलेला आहे फुटबॉल आहे व्हॉलीबॉल आहे त्याचबरोबर तुमचं बॅडमिंटन आहे तुमचे आवडते खेळ इथं समोर दिलेले आहे. परत जे आयकडे क्लबचं सरांनी उद्घाटन केलं चव्हाण सरांनी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय. या माध्यमातून जे आयकॉनिक आहे विद्यार्थी त्या माध्यमातून त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या शारीरिक कष्टातून ज्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना तयार करता येतं ते चित्रकला असेल संगीत असेल त्याचबरोबर स्पोर्ट्स बद्दल गोष्टी असतील अशा विधायक कार्याकडे श्रम आणि शक्ती तिथं जर गेली तर मला वाटतं मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती देखील राहील आणि डोक्यामध्ये येणारे जे विचार आहेत वाईट ते निघून जातील. तेव्हा या ठिकाणी या स्तुत्य कार्यक्रमाबद्दल आणि त्या संस्थेचे सचिव दिल्ली सर जे संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य होते मला आनंद वाटतोय एका अशा महान व्यक्तीला आपल्याला इथं
ऐकण्याची संधी मिळाली, पाहण्याची संधी मिळाली. विद्यार्थिनीला मला सांगायचं आहे की त्यांनी जास्तीत जास्त महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं, मुलांनी देखील महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं, स्पर्धा परीक्षाची तयारी करावी. बौद्धिक आणि मानसिक या तिन्ही दृष्टीने आपण सक्षम होण्याचा प्रयत्न इथं करूया. या ठिकाणी रेल्वेचे सर्व सदस्य टीम आणि प्रेसिडेंट फाउंडेशन तसंच सचिव माननीय केली सर आणि माझ्या सरकारी शिक्षक सर यांनी कार्यक्रम आयोजन करून कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद. आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना हा आनंद तुम्हाला मिळणार आहे, त्याबद्दल तुम्हाला देखील शुभेच्छा आणि धन्यवाद. शाळेचा जो पट आहे तो तर असणारच आहे, त्याचबरोबर यंदा पहिलीपेक्षा लहान असलेले म्हणजे छोटा गट मोठा गट या व्यतिरिक्त शाळेच्या आजूबाजूला असलेले परंतु शाळेत अजून दाखल नसलेले या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास आम्ही 2 दिवसासाठी कार्यक्रमाचं आयोजन करतो. त्याला आम्हाला सिव्हिलचे जी काही टीम आहे ती आम्हाला मदत करत असते शहरी आरोग्य केंद्राची, आणि आपण याच्यामध्ये आणखी तुमचं सहकारी म्हणजे आम्हाला खरंच म्हणजे पाचव्या मुलीया भीम अशा पद्धतीने आमचं चाललेलं आहे. त्याचबरोबर आम्ही आता सरांनी जसं उल्लेख केला की ज्याच्यामध्ये आयकॉनिक क्लब स्थापन केला उद्देश हाच होता की मुलांनी आलेल्या समस्या याचं प्रश्न विचारून आमच्याकडे न येता त्याचं समाधान सतत काढून त्याच्यावरती करून आपण पुढे यावं असं उद्देश आहे. आणि जवळपास 44 मुलं आहेत ज्याच्यामध्ये जे आयकॉनिक क्लब म्हणून आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राची आवड असलेली आणि त्याच्यामध्ये पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही याच्यामध्ये घेतलंय, ज्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन बाकीचे उरलेले जे काही 630 विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा केली जाते. कारण प्रत्येकाला एक आपलं स्वतःच कोणतंही आयकॉन असला पाहिजे असं वाटत असतं, कारण त्यांना बघून मुलं घडत असतात. त्याच पद्धतीने या आयकॉनांना आयकॉन म्हणून घडवण्यासाठी काय करता येईल यासाठी आमचे टीम त्यासाठी प्रयत्न करत असते. कारण असं पाहिलं जातं की एक मुलगा म्हटलं तर कमीत कमी त्याच्यामध्ये 10 मुलं असतात. तर आम्ही समजा जर 44 मुलं याच्यामध्ये घेत असतील तर जवळपास आम्ही 450 मुलांना याच्यामध्ये कव्हर करतो. कारण का त्या 10 मुलं त्या मुलाशी आगोमागं असतात, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असतात, त्याच्या चांगल्या वाईट गोष्टीकडे. मग त्या चांगल्या चांगल्या गोष्टी या मुलांच्या समोर त्याला सादर करता आल्या पाहिजेत, त्यातून त्या मुलांना प्रेरणा मिळली पाहिजे. म्हणजे आमचं काम एक वेगळ्या अर्थानं सोपं व्हावं हा त्याच्या फक्त उद्देश आहे. आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांना याच्या पुढे जाऊन काही स्टेज बेरिंग किंवा स्टेज मिळावं यासाठी प्रयत्न करतो. सचिव डॉक्टर एम बी देली सर यांनी सुद्धा आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच माननीय श्री